हा आहे जावेद खान आणि ही आहे त्यानं बनवलेली तीन चाकांची ॲम्ब्युलन्स परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की रुग्णांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळणंही मुश्किल झालं आहे ॲम्ब्युलन्स मिळाली तरी अनेकांना तिचं भाडं परवडत नाही आहे अशा जावेद यांनी थेट आपल्या रिक्षालाच अॅम्ब्युलन्स बनवलं आहे आता तीन चाकांची ही ॲम्ब्युलन्स मध्य प्रदेशच्या भोपाळमधल्या रस्त्यांवर फिरते आणि कोरोना रुग्णांना आधार देते विशेष म्हणजे या ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा बसवण्यात आला ज्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत आणि बेड मिळेपर्यंत रुग्णाला आधार मिळू शकेल ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यासाठी जावेद यांनी आपल्या बायकोचं सोन्याचं लॉकेटही विकलं त्यातून पाच हजार रुपये मिळाले आणि त्यांनी रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर बसवलं सुरक्षिततेची जास्तीत जास्त काळजी घेत जावेद यांनी रिक्षाचं रूपांतर ॲम्ब्युलन्समध्ये केलं आहे मुख्य म्हणजे कुठल्याही मोबदल्या विना जावेद ही सेवा देत आहेत मुला जावेद है या ना का करावस वाले तो या वे संगत यह आइडिया मैंने सोशल मीडिया पर देखा व्हाट्सअप पर देखा और न्यूज़ चैनल पर देखा कि कोई अपने बाप को कंधे पे ले आ रहा कोई अपनी माँ को कंधे पे ले आ रहा है कोई ठेले पे ले आ रहा है कोई रोड पे पड़ा हुआ है उसको एम्बुलेंस नहीं मिल पा रही इस कारण मेरे पास ये आइडिया आया कि क्यों ना हम मानवता के लिए आगे आएँ और हम भी कुछ कर सकते हैं तो मेरे आइडिया आया तो हम लोगों ने क्या करा मैंने क्या इसका एम्बुलेंस बना दिया जाए तो हमने बीबी का लॉकेट का वो बेच के हमने अरेंजमेंट करा सिलेंडर लिया सिलेंडर के बाद कुछ ने हमारे एक नरेश भाई हैं उन्होंने घड़ी दी ऑक्सीजन घड़ी लगाई हम बनाया आज या कठिन असे जावेद हवे मोठेपणा या संकटा देशाला तार ऑक्सीजन कमतरत आज मणुसकी ऑक्सिजन खे अर्थान आधार देना है त्यामुळे जावेद यांनी जो पुढाकार घेतला आहे तो निश्चितपणे प्रेरणा देणारा आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा त्याच्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद